नमस्कार, वीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. अटल बिहारी वाजपेयी हे सर्व राजकीय पक्षाचे नेते व उत्तम संसदपटू होते. माणूस की मानवता कायम असते हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. त्यांचे स्मरण देशाला कायम राहील अशी श्रद्धांजली शिवसेना नेते संजय राऊत यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना दिली. पंडित नेहरू नंतर सर्व राजकीय पक्षात संपूर्ण देशभरात जे लोकप्रिय नेते होते, विरोधी पक्षात राहून सुद्धा आणि आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले असे अटल बिहारी वाजपेयी होते. उत्तम संसदपटू, माणुसकी काय असते, मानवता काय असते हे आम्ही त्यांच्याकडनं पाहिलं. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं कार्य आम्हाला जवळून पाहता आलं. नेतृत्व, देशाचं नेतृत्व म्हणतो, नुसतं नेतृत्व नाही, पक्षाचं नाही, देशाचं नेतृत्व कसं असावं हा एक परिपाठ आम्हाला त्यांच्याकडून घेता आला. हिंदुत्वाच्या विचारधारेशी कधी तडजोड न करता हा देश सगळ्यांचा आहे आणि देशातलं जी एकात्मता आहे ही कायम टिकली पाहिजे ह्याच्यावर भर देऊन राजकारण करणारे, धर्मांधता, जातंधता ह्या दोन शब्दांना दूर ठेवून सुद्धा हिंदुत्वाचं राजकारण करतायत हे त्यांनी देशाला आणि जगाला दाखवून दिलं. हिंदुत्वावरती जी युती झाली आमची शिवसेना आणि भाजपा, त्याला अटल बिहारींचं एक फार मोठं त्याच्यात योगदान होतं. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं होतं. महाराष्ट्र देशामध्ये NDA सरकार असताना अनेक प्रसंग देशाचे प्रधानमंत्री म्हणून ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंशी अनेक विषयांवरती चर्चा करत होते, सल्लामसलत करत होते. निर्णय घेण्याआधी महत्त्वाचे ते बाळासाहेबांशी हितगुज करत होते हे मी अनेकदा पाहिलं. आज जो भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसतो आहे, दोन स्तंभ जे प्रमुख आहे, अडवाणी आणि वाजपेयी, त्या वाजपेयींचं स्मरण आम्हाला कायम होत असतं. महापौर किशोरी पेडणेकर शिवसेनेच्या झुंजार रणरागिणी असून त्या रस्त्यावर उतरून चांगलं काम करत आहेत. मुंबईचे महापौर पद हे शोभेचे नसून त्याला त्या योग्य न्याय देत असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. त्या एक झुंजार शिवसेनेच्या झुंजार रणरागिणी आहेत. त्या महापौर जरी असल्या, त्या महापौर पदावरती असल्या तरी त्यांचा जो बाणा आहे तो एका शिवसैनिकाचा आहे. तुम्ही पाहत असेल त्यांच्या कामाची तरा. आणि मुंबईचं महापौरपद हे शोभेचं नाही हे किशोरीताई वारंवार दाखवत असतात आपल्या कार्याने. आग असू द्या, संकट असू द्या, अपघात असू द्या, पूर असू द्या, करोना असू द्या, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर या शिवसैनिक म्हणूनच धावतात. त्यांच्यासाठी महापौर हे पद नसून एक व्रत आहे सेवेचं असं मी नेहमी सांगतो. फेब्रुवारीत ओमिक्रॉनची दुसरी लाट येत असल्याची बातमी आली असून यावरून राजकारण केले जात आहे असा आरोप विरोधी पक्षाने केला. यावर राऊत यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले की ओमिक्रॉन या विषयावर भारतीय जनता पार्टीने डॉक्टरेट घेतली असेल तर मला माहिती नाही. देशाचे पंतप्रधान या विषयावर तज्ज्ञांची बैठक घेतात, स्वतः चिंता व्यक्त करतात. जर त्यांना ऐकायचं नसेल तर देशाच्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीपासून वाचवलं पाहिजे. त्या विषयावरती तज्ज्ञ बोलतात, तज्ज्ञांना बोलू द्या. भारतीय जनता पक्षानं या विषयात कुठे डॉक्टरेट घेतले मला माहीत नाही. महाराष्ट्र सरकारमध्ये आणि देशामध्ये जर भारतीय जनता पक्ष असं बोलत असेल तर 2 दिवसापूर्वीच पंतप्रधानांनी केंद्रामध्ये आरोग्य खात्याची एक बैठक घेतली आणि त्यासंदर्भात ही चिंता व्यक्त केलेली आहे. आता त्यांना आपल्या नेत्यांचं ऐकायचं नसेल तर महाराष्ट्र भाजपापासून राष्ट्रीय भाजपाचं रक्षण हो एवढंच मी सांगेन. उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त
प्रशांत मोहिते व सहाय्यक आयुक्त मोचीचंद राठोड यांनी शहरातील गुंड आणि भाईंविरोधात मोठी कारवाई केली आहे. त्यांनी 48 गुंडांना जिल्ह्यातून तडीपार केले असून आणखी 40 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तडीपार तर 3 गुंडांना MPDA करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुंड जग्गू सरदार उर्फ जगदीश तीरथ सिंग लबाना ह्याच्याविरुद्ध उल्हासनगर पोलीस स्टेशनला एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. ह्या धोकादायक व्यक्तीला स्थानबद्ध करण्यासाठी आम्ही माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडे MPDA कायद्यान्वये प्रस्ताव सादर केलेला होता. माननीय पोलीस आयुक्त यांनी सदर व्यक्तीला स्थानबद्ध करण्याबाबत आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यानुसार त्याला आता MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया चालू आहे. दोन्ही राज्यांकडून विकास कामांचा धडाका सुरू आहे. एकमेकांवर नारळ फोड्या आणि घर फोड्या अशा टीका करून सातारा पालिकेच्या निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. सातारा नगरपालिकेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन झालं. म्हटलं चांगलं आहे, म्हटलं चांगली इमारत होती, मी माहिती घेतली. पण काका सदर इमारतीचा प्रस्ताव नाही. या इमारतीला नगरपालिकेच्या बजेटमध्ये 1 रुपयाची पण तरतूद नाही, त्याची तांत्रिक मान्यता नाही, त्याची कसलीच मान्यता नाही. पण नारळ फोडून गाणी गाऊन लोक मोकळी झाली. आता आमचं म्हणणं आहे की उगाच गाणी गाण्यापेक्षा हे काय मी सांगू, कसं कसं सांगू, जितकी लाज कशाची वाटते ती एकदा आम्हाला सांगा, म्हणजे एकदा सातारकरांना ते कळू दे. हे आता असले हे नेहमीचे टॅक्टिक्स आणि नेहमीचं 10 मिनटं रडायचं, ह्याच्या पप्पी घ्यायची, आता मी जातो आता पारिक काकांची पप्पी घेऊन जातो, म्हणजे सगळ्यांना चांगलं वाटलं पाहिजे. आता ह्या ह्याच्यावर सगळं आलेलं आहे, रडारडी गाणं गायचं वगैरे. आपण कामं सांगा, 5 वर्ष तुम्हाला सत्ता दिली, तुम्ही भ्रष्टाचार मुक्त करणार म्हणून सांगत होता, सर्वसामान्य स्त्रीच्या हातामध्ये अधिकार देणार म्हणून सांगत होता. कुठं गेलं हे सगळं, ह्याचा कुठंतरी उत्तर आता ह्या सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली पाहिजे. नुसतं आता लोक येणार जाणार, प्रत्येक जण भेटणार, पाया पडतील, गळ्यात पडतील, सगळं करतील, पाठी लागणार, काही कुठल्या गोष्टी काय सोडायच्या नाही. आता हे सगळ्या ज्या टॅक्टिक्स आहेत हे आता हे तात्पुरतं आहे, म्हणजे हे प्रेम जे आहे गळ्यात पडायचं आणि पप्पा घ्यायचं हे मनापासूनचं नाही आहे, हे मतापुरतं जे प्रेम आहे. सांगली जिल्ह्यातील कुपवाड मधील एका शेतातील पत्र्याच्या शेड मध्ये एका प्रेमी युगलाने आत्महत्या केली आहे. कीटनाशक विषारी औषध प्राशन करून राजू महादेव गळी आणि रीना किरण पार्लेकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. येथे ADR नंबर 78 आणि 79 आज रोजी दाखल झालेली आहे. सदर घटना ही सकाळी 9 वाजताच्या पूर्वी घडलेली आहे. बुधगाव रोड वरती नांद्रेकर यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये एक पुरुष आणि एक स्त्री यांनी गळफास घेऊन मयत झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सदर ठिकाणी भेट देऊन आम्ही इन्क्विस्ट पंचनामा वगैरे केलेला आहे. त्याचा तपास आता पुढील चालू आहे. प्राथमिक तपासात त्यांनी कुठलं तरी औषध प्राशन करून सुसाईड हँगिंग करून सुसाईड केलं असं दिसत आहे. पुढील तपास चालू आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा आणि ऍसिड हल्लेखोराला 15 वर्षांचा कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणाऱ्या शक्ती कायदा विधेयकामुळे महिलांना नवीन शक्ती मिळाली असून या कायद्याच्या वचकाने महिला अत्याचाराला आळा बसणार आहे असं ऍडव्होकेट आशा शेरखाने यांनी सांगितले. काल विधानसभेमध्ये शक्ती कायदा मंजूर झालेला आहे. खरं म्हणजे ही आमच्या सगळ्या महिलांसाठी खूप आनंदाची बाब आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीच्या निर्भया केसमध्ये तेव्हापासून तर आजपर्यंत अनेक प्रकरणं या भारतामध्ये घडतात आहे. मग दररोजचं जर आपण वर्तमानपत्र उघडलं तर आपल्याला दिसतं आहे की कुठेतरी महिलांवर बलात्कार झालेला आहे, कुठेतरी ऍसिड फेकलेला आहे, कुठेतरी लहान मुलांवर अत्याचार झालेला आहे, अगदी 18 वर्षाच्या खालील मुलींवर, बालक मुलींवर सुद्धा अत्याचार झालेले आहे. अशा अनेक घटना आपल्याला या रोज वर्तमानपत्राच्या माध्यमातून कळत असतात.
पण ह्या सगळ्या वर्तमानपत्रातून कळत असताना महिलांना मात्र कुठेतरी न्याय मिळावा, पण हा न्याय पाहिजे तसा ताबडतोब मिळत नव्हता. आपण फास्ट्रॅक कोर्टमध्ये पाठवावा असं दरवेळेस मागणी करतो, पण फास्ट्रॅक कोर्टमध्ये पाठवूनसुद्धा त्या महिलेला न्याय अत्यंत जेव्हा सगळा विषय जिकडे तिकडे पांगलेला असतो अशा वेळेस त्या निर्णय येतो. त्यामुळे आता ह्या शक्ती कायद्याच्या माध्यमातून आमच्या अनेक वर्षापासूनची आमची मागणी होती, माननीय फडणवीस साहेब यासाठी मागील 5 वर्षापासून पाठपुरावासुद्धा करत होते, आणि काल जेव्हा हा कायदा विधानसभेमध्ये मंजूर झाला तेव्हा आम्हा सगळ्यांना खूप मोठा आनंद झाला, कारण की ह्या कायद्यामुळे महिलांना ताबडतोब न्याय मिळणार आहे आणि गुन्हा करणाऱ्यांवर एक वचक बसणार आहे. कमी गुन्ह्याचं प्रमाण कमी होण्याचं या माध्यमातून होईल अशी आशा व्यक्त आम्ही करतो आहोत. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आज महिलांनी महिला शक्ती कायद्याचे फटाके फोडून व एकमेकींना पेढे भरवून आनंद व्यक्त करत जोरदार स्वागत केले. स्त्रियांनो, बालकांवर जो होणारा अत्याचार आहे तो थांबवण्यासाठी हा राज्य सरकारने जो कायदा आणलेला आहे त्या कायद्याचा आम्ही सर्व भगिनी स्वागत करत आहोत. औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागण्यासाठी बसलेल्या महिलांच्या अंगावर एका रिक्षा चालकाचा ताबा सुटून रिक्षा पलटी झाला. यात एका महिलेच्या गुडघ्याला इजा झाली तर दुसऱ्या महिलेचा पाय निकामी झाला. मी इथं समोरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर क्वार्टर्समध्ये राहतो व सकाळी आज एक रिक्षा चालकाचा त्याच्या याच्यावर ताबा सुटला व त्यांनी इथले जे फुटपाथवरती लोक बसतात भीक मागण्यासाठी त्यांच्या अंगावरती अक्षरशः रिक्षा चढून दिली व ती रिक्षा पलटी झाली. यामध्ये दोन महिलांना अत्यंत एका महिलेचा पाय सुटलेला आहे व दुसरी महिलाही जखमी झालेली आहे. तरी ह्या फुटपाथवरती हे जे लोकांची संख्या वाढलेली आहे व हे भीक मागण्यासाठी रोज सकाळी येऊन बसतात अशा ह्या हायवेवरती यांनी यांच्या जीवाला धोका आहे. तरी आम्ही एक आमच्यातर्फे एक मेसेज देतो की हा फुटपाथ सुरक्षित नसून इथं जे फास्ट येणारे जे वाहन आहे हे अशा प्रकारे इथं दुर्घटना बऱ्याचशा घडत आहे व यांना बसू देऊ नये. आमची सर्व क्वार्टर्समधल्या रहिवाशांची विनंती आहे की यांच्या जीवाशी जाण्या आज त्या महिलेचा पूर्ण पाय अक्षरशः तुटलेला आहे व तो रिक्षा चालक त्याचाही वयोवृद्ध आहे तो व तो पण सिद्धीवर नसून त्याला घाटीमध्ये आम्ही पाठवून दिलेला आहे. नाही तू मोडे आबे बैठती हो का तुम्ही दवाखाने मी जाऊ ना देखल तुम्ही निकल के देखी क्या कितना लगे बाहर थे रिक्षा आई थी आई चक्का गाड़ी वैसी होके इसको टच कर दी वाले. तो तुम दोनों को भी उड़ाई गई उसने. हां ये भाई टायर का निशान दिख रहा ना पैर पे बोल नहीं ना. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात मालवाहू टाटा मॅजिक व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन यात मोटरसायकलवरील एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.
ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. तासगाव तालुक्यातील जयराम काटकर यांच्या 1 एकर बागेचे द्राक्ष पीक अवकाळी पावसाने पूर्ण द्राक्ष बाग नष्ट झाली आहे. कृषी अधिकारी यांनी येऊन बागेची पाहणी केली. प्रशासनाने 100% द्राक्ष बागायतदारांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत, परंतु या शेतकऱ्यांना अद्याप कोणताही मोबदला भेटलेला नाही. हा, मी उपळाईवाचा शेतकरी जयराम शिवराम काटकर. माझी 1 एकर द्राक्ष बाग असून पाठीमागच्या 2 वर्षे कोरोनाने बागायमध्ये रेट मिळाला नाही, नुकसान झालं, त्याचाही काही मोबदला नाही. दुसरी गोष्ट, अवकाळी पावसानं 9-10 तारखेच्या पावसात 100% नुकसान झालं. शेतकऱ्यांना काहीही मिळेल नाही. अधिकारी येतात, तलाठी येतात, पंचनामा करतात, जातात, त्याचा मोबदला नाही, भनगड नाही आज अखेर. दुसरी गोष्ट, रेग्युलर कर्जमाफीची योजना जी शासनानं राबवलेली होती, त्याचं रेग्युलर वाल्यांना काही मोबदला मिळालेला नाही. त्याचाही सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार व्हायला आवश्यक होता. सरकार किमान मोबदला, खर्चापुरता तर मोबदला मिळाला ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची आहे, परंतु शासन त्याबाबतीत काही निर्णय लवकर घ्यायचं दिसत नाही. औषधाच्या बाक्या वगैरे सुद्धा आता सध्या शेतकऱ्यांच्या अंगावर आहेत. साताऱ्यात पवई नाका येथील टिळक मेमोरियल चर्च मध्ये ख्रिसमस सण उत्साहाने साजरा करण्यात आला. टिळक मेमोरियल चर्चला 165 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आज नाताळ निमित्त आमच्या साताऱ्याच्या मंडळीनं आज नाताळ साजरा केलेला आहे. नाताळ म्हणजे 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन, जो आम्ही ख्रिस्ती बांधव अतिशय आनंदाने साजरे करतो. कोविडच्या मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये खूप रिस्ट्रिक्शन्स असल्याने साजरा झाला नव्हता, त्यामुळे आज प्रॉपर कोविड गाईडलाईन्स फॉलो करून सर्व ख्रिस्ती बांधवांना मात्र आज खूप उत्साहानं हा सण साजरा करायला मिळालेला आहे. चर्चच्या वतीनं खूप सारे उपक्रम ह्या 10 दिवसांमध्ये केले जातात. मग त्यात लहान मुलांचे संडे स्कूल्स असतात, कॉयर्स असतात, कॅरल सिंगिंग्स होतं आमचं आदल्या रात्री. ते सगळे कार्यक्रम ह्या 10 वर्षाच्या नवीन वर्षापर्यंतचा चर्चचा कार्यक्रम असतो. आणि आज आम्ही आमचे चर्चच्या वतीनं जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदान केलं जातं त्याच्यामध्येही आम्ही सहभाग घेतला आणि तिथेही तिथल्या रुग्णांना आम्ही नाताच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महाराष्ट्र राज्याच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे पट्टशिष्य श्री संत संताजी महाराज यांचे आध्यात्मिक व ऐतिहासिक वारसा संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बंधू भगिनींना परिचित व्हावे याकरिता ओबीसी जागर अभियान रथयात्रेला 8 डिसेंबरपासून सुरुवात झाली. समाजकार्य आणि या उद्देशाने सगळ्या समाजातल्या ज्या झेंड्या येतात आहे त्यांना जोडून एक सामाजिक कार्य आम्ही साध्य करू इच्छितो आहोत. सगळे जाती धर्म पंथ हे सगळं विसरून एक समाजाला जोडण्याचं अभियान या माध्यमातून आम्ही चालवत आहोत. कोरोनाचे वाढते संक्रमण बघता महाराष्ट्रात पुन्हा एकदा काही महिन्यांपासून सैल झालेले निर्बंध पुन्हा लावण्यात येत आहेत. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या निर्बंधांची घोषणा करण्यात आली. नागपूरच्या लालगंज परिसरात हलबाई एल्गार मोर्चाद्वारे मागील काही दिवसांपासून अनिश्चितकालीन संप पुकारण्यात आला आहे. महामेट्रोच्या गड्डी गोदाम येथे निर्माणाधीन देशातील सर्वात मोठ्या डबल डेकरच्या उभारणीसाठी गर्डर लॉन्चिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व प्रयत्न आणि समज देऊनही कामावर न परतलेल्या संपावर असणाऱ्या 16 नियमित एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. तेलंगखेडी बौद्ध विहार जवळील एका घरात हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती अंबाझरी पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी पार्लरवर छापा टाकला व 3 गुन्हेगारांना अटक केली. मध्य नागपूर विधानसभा परिसरातील नाईक तलावाच्या सुशोभीकरणावरून पुन्हा एकदा राजकारण तापले असून याआधी आम आदमी पक्षाच्या कामगिरीनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेही निदर्शने करत नागपूर महानगरपालिका आणि आमदार विकास कुंभारे यांच्यावर निशाणा साधला. नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी वैद्यकीय आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB News. नमस्कार.